सुधागडात 10 दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जय घोषात सुधागडकरांनी 10 दिवसांच्या बाप्पांना रविवारी निरोप दिला. सायंकाळपर्यंत अनेक घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पाली पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाली येथील आंबा नदी घाटावर गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. इमारतीवरून होणारी फुलांची उधळण, वेगवेगळ्या तालांवरील ढोल ताशांचा दणदणाट, मोर्याचा जयघोष करत वादकांना दिली जाणारी उत्स्फूर्त दाद, उकडा असला तरी क्षणाक्षणाला वाढणारी गर्दी, नानाविरोधी रूपातील गणरायांचा थाट आणि हे सगळं अनुभवण्यासाठी लोटलेला जनसागर, अशा आनंदीय वातावरणात सुधागडकरांनी गणपतींना रविवारी निरोप दिला. श्री प्रकाश चंद्रन पालकर, आज आपण इथे बघतोय की भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आगमन झालेलं आहे. गणरायांच्या गणेश चतुर्दशीच्या दिवशी वाजत गाजत उत्साहाने भक्तिभावाने विसर्जन असल्यामुळे आबालवृद्ध स्त्री पुरुष महिला एक आनंदाने आपल्या गणरायाला निरोप द्यायला आलेले आहे. त्याचबरोबर त्यांची ही मागणी आहे, हे विघ्नेश्वर अविघ्नहर्ता सर्व संकट दूर करून पुढच्या वर्षी अतिशय आनंदाने तू ये, तुझी मनोभावे सेवा करण्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत आणि सर्व मानवजातीसाठी सुख शांती ते पर्व घेऊन ये आणि एक गुढ्या गोविंदांनी सर्व समाज सर्व धर्म एकत्र नांदावे. सर्व समाजाचे धर्माचे लोक आज एकत्र आहेत गणेश विसर्जनाच्या सोहळ्यासाठी आणि हा सोहळा अतिशय मंगलमय वातावरणात भक्तिभावाने झालेला आहे. ह्यापुढे अशाच पद्धतीने तू ये, आम्ही तुझ्या स्वागतासाठी सज्ज आहोत, असं शब्द वचन देऊन आम्ही गणरायाचा निरोप घेत आहोत. सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत गणपतीची विसर्जन मिरवणूक चालली. पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी पालीसह सर्वत्र डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून निर्माल्य संकलन व्यवस्था करण्यात आली. बाप्पांच्या विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा, पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी पोलीस पथक ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र लाईव्हनसाठी गौस खान पठाण, सुधागड, पाली.